मॉर्निंग क्लास. आज अपन नवीन चैप्टर एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम हा चैप्टर अपन आज सुरू करना आहोत. हा साइंस पेपर 2 चा दुसरा आणि खूप सोप्या चैप्टरपैकी एक चैप्टर है. ओके, तर बघूया अपन एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम. लुकिंग बैक द फर्स्ट क्वेश्चन इज what is meant by ecosystem. So these questions are based on your previous knowledge that you learned in the previous classes. What is meant by ecosystem? Ecosystem म्हणजे काय? तर मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही हे शिकलेले असताना पाहिलेलं असेल. सो सिंपल डेफिनेशन जी आहे इकोसिस्टमची ती आपल्याला अशा पद्धतीने करता येईल की बायोटिक फॅक्टर्स, एबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन विथ वन अनदर टुगेदरली फॉर्म अन इकोसिस्टम. जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर असतात, बायोटिक म्हणजे जैविक घटक अँड अबायोटिक म्हणजे अजैविक घटक, सजीव आणि निर्जीव. बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर अँड द इंटरॅक्शन बिटवीन देम, त्यांच्यामध्ये असणारी इंटरॅक्शन, दे टुगेदरली फॉर्म अ इकोसिस्टम. ओके, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम. आपल्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टम दिसतात. विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम. कुठल्या कुठल्या इकोसिस्टीम आहे? फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, डेझर्ट इकोसिस्टीम आहे, अक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, ट्री इकोसिस्टीम आहे. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ द इकोसिस्टीम. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम आपल्याला आपल्या सभोवताली दिसत राहतात. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डू इंटरॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर ऑफ अन इकोसिस्टम. आपण डेफिनेशन केली इकोसिस्टीमची, बायोटिक फॅक्टर, एबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन टुगेदरली फॉर्म अ इकोसिस्टीम. विच आर द डिफरंट टाईप्स ऑफ द इकोसिस्टीम. कुठल्या कुठल्या इकोसिस्टीम आहेत? तर एक फॉरेस्ट जर घेतलं तर ते फॉरेस्ट एक इकोसिस्टीम आहे. फॉरेस्टमध्ये असणारे प्लांट्स हा बायोटिक फॅक्टर आहे. त्या झाडावरती राहणारे काही पक्षी असतील किंवा त्या जंगलामध्ये राहणारे जे काही प्राणी असतील, त्या ठिकाणी असणारी माती असेल, त्या ठिकाणी एखादा वॉटर सोर्स असेल, हे बायोटिक एबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन इज टुगेदरली फॉर्म अ इकोसिस्टीम. सो फॉरेस्ट ही एक इकोसिस्टीम आहे, डेझर्ट ही एक इकोसिस्टीम आहे, अक्वॅटिक इकोसिस्टीम आहे. एखादं झाड जर घेतलं, एखादं ट्री आहे, तीसुद्धा एक प्रकारची इकोसिस्टीम आहे. तर या इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टरमध्ये इंटरॅक्शन कशा पद्धतीने होतं? एव्हरी बायोटिक फॅक्टर इन अन इकोसिस्टीम लाईक सॉइल, एव्हरी एबायोटिक फॅक्टर इन अन इकोसिस्टीम लाईक सॉइल, लाईट, टेम्परेचर एक्सेट्रा अफेक्ट द बायोटिक फॅक्टर इन दॅट इकोसिस्टीम. जे एबायोटिक फॅक्टर असतात ते अफेक्ट द बायोटिक फॅक्टर इन दॅट इकोसिस्टीम. ॲट द सेम टाईम बायोटिक फॅक्टर्स कॉन्स्टंटली टेक इन ऑर गिव आउट द व्हेरियस एबायोटिक फॅक्टर. एखाद्या भागामध्ये राहणारे जे सजीव असतात ते सजीव कशा पद्धतीने जीवन जगतात हे त्या ठिकाणी असणाऱ्या एबायोटिक फॅक्टरवरती डिपेंड असतं. त्या ठिकाणचं टेम्परेचर किती आहे, त्या ठिकाणी जे काही रिसोर्सेस आहेत ते कशा प्रकारचे आहेत, याच्यावरती तिथलचे बायोटिक फॅक्टरचं जीवनमान अवलंबून असतं. बायोटिक फॅक्टरसुद्धा जे एबायोटिक फॅक्टर असतात, फॉर एक्झाम्पल आपण कंटिन्युअसली ऑक्सिजन जो आहे तो आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो, तर या पद्धतीने बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टरमध्ये इंटरॅक्शन आपल्याला दिसून येते. ओके, सो हे झालं इकोसिस्टीमबद्दल. इकोसिस्टीम म्हणजे काय, किती प्रकारचे इकोसिस्टीम आहेत आणि त्या इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर यांच्यात इंटरॅक्शन कशा पद्धतीने होते, यांच्यात देवाणघेवाण कशा पद्धतीने होते. त्याचा द इम्पॉर्टंट पॉईंट इज हाऊ एनर्जी फ्लो ऑकर इन दिस इकोसिस्टम. या इकोसिस्टीममध्ये एनर्जी जो एक एबायोटिक फॅक्टर आहे तो त्याचा फ्लो कसा होतो, त्याची इंटरॅक्शन कशा पद्धतीने होते, ते आपल्याला बेसिकली या चॅप्टरमध्ये पाहिजे. आता इकोसिस्टीम काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या सभोवताली असणारे बायोटिक म्हणजे सजीव आणि निर्जीव एबायोटिक फॅक्टर आणि यांच्यामध्ये होणारी इंटरॅक्शन काय इंटरॅक्शन होते. तर फॉर एक्झाम्पल एखादा सजीव आहे तो हवेमधून ऑक्सिजन घेतो, त्याच्यानंतर पाणी वगैरे जे ते घेतो, हे त्याच्या जगण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहे बरोबर. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, तो कार्बन डायऑक्साईड परत प्लांट वापरतात आणि फूड प्रोडक्शन करतात. सो या पद्धतीने यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन होत असते. तर ह्या वेगवेगळ्या इंटरॅक्शनमध्ये एक महत्त्वाची जी इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये चालत असते, दॅट इज अ एनर्जी फ्लो. सो लेट अस सी एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम.
We have already learned the classification of living organisms according to the mode of nutrition into producer, consumer, saprotrophs, that is saprophytes, and decomposers. Okay, so we already learned about this classification of living organisms on the basis of their mode of nutrition, like producer, the living organisms that produces their own food, like plants, producer, then consumers, those living organisms that are depends on the producer for their food, they are consumers, then saprotrophs or saprophytes, those type of a living organisms, they do not produces their food on their own, but they depend on some other living organisms, okay, for their food, that is they are saprotrophs and decomposers. Finally, these are the microorganisms that decomposes all of the waste material or rest of the food, that is they decompose and get their energy after the decomposition of such a food. So these are the different types of the living organisms on the basis of their nutrition, mode of nutrition. Consider the various trophic levels of the ecosystem around you as given below. Now let us see which are the energy levels. First one, see, primary consumer, that is herbivores, that is the living organisms that directly feed on the plants. For example, grasshopper, squirrel, elephant, etc. They are directly depend on the autotrophs, that is producer. They are called as a primary consumer. So producer are those that produce their own food. They directly uses the sunlight, trap the sunlight and convert into a chemical energy. Okay, so they are producer. This primary consumer, they directly feed on that producer, that is herbivores. Secondary consumer, for example carnivores, that is frog, owl, fox, etc. These consumers use herbivores as their food. For example, frog हा grasshopper ला काय म्हणजे frog हा grasshopper वरती म्हणजे हा primary consumer वरती depend आहे. फ्रॉग ते डायरेक्ट वनस्पती वगैरे खाणार नाही. ओके, ओल असेल किंवा फॉक्स असेल हे प्रायमरी कन्झ्युमरला खाते. ओके, सो दे आर कॉल्ड एज अ सेकंडरी कन्झ्युमर ऑर कार्निवोर्स. देन एपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर्स, दे आर ऑल्सो कार्निवोर्स, दे आर फीड ऑन द प्रायमरी ऑर अ सेकंडरी कन्झ्युमर्स. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन, एटसेट्रा. दीज कन्झ्युमर्स यूज हर्बिओर्स अँड कार्निवोर्स ॲज देअर फूड. बोथ दीज आर द They use a primary consumer and secondary consumer as their food, and no other animal feed on top consumer. Okay, हे कुणाचेही भक्ष्य नाही आहे. हे प्रायमरी कन्झ्युमरवरती जगू शकतात, सेकंडरी कन्झ्युमरवरती जगू शकतात, दोन्ही याच्यावरती जगतात. ओके, सो दे आर एपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर. ओके, जसं की टायगर असेल, लायन असेल, ते कुणाचंही भक्ष्य नाही आहे, त्यांना कुणी खात नाही, त्यांची शिकार नाही करत. ओमनिवोर्स, they are mixed consumer, for example humans, bear, etc. feed on the herbivores, carnivores and producer. They are mixed consumer, omnivores. आता ह्युमन आपण डायरेक्ट वनस्पती झाडांपासून मिळणारी फळं वगैरे पण आपण खाऊ शकतो. त्यानंतर इतर जे काही हर्बिवर्स असतात त्या हर्बिवर्सला पण आपण खातो. त्यानंतर जे कार्निवर्स आहेत कार्निवर्सलाही खाऊ शकतो. सो दीज आर मिक्स्ड कन्झ्युमर्स. ओके, सो बेसिकली दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ ऑर दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ द कन्झ्युमर्स. प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, एपेक्स ऑर टॉप कन्झ्युमर अँड ओमनिवोर्स. ओके, हे जे काही कन्झ्युमर्स आहेत या कन्झ्युमरचे हे प्रकार सांगितलेले. ओके, सो लेट अस सी फूड चेन अँड फूड वेब. आता हे असणारे जे कन्झ्युमर आहेत हे कन्झ्युमर, मग ते प्रायमरी असतील, सेकंडरी असतील, एपेक्स असतील, हे कन्झ्युमर कशा पद्धतीने प्लांट्सवरती डिपेंड आहे आणि यांच्यावरती कोण डिपेंड आहे, यांचं जर का एक सिक्वेन्स आपण जर का बघितला तर इट फॉर्म्स अ फूड चेन. समटाईम्स द व्हेरियस फूड चेन्स कम्स टुगेदर अँड दे फॉर्म अ फूड वेब. त्याच्यामुळं फूड चेन, अन्न साखळी आणि फूड वेब या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ऑब्झर्व द फिगर 7.1 अँड एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन द कॉम्पोनंट्स. ओके, नाव सी फिगर 7.1. ही या ठिकाणी एक डायग्राम आहे 7.1. आता 7.1 डायग्राममध्ये आपल्याला काय विचारलेलं बघा, काय म्हणतात ते, ऑब्झर्व द फिगर 7.1 फिगर जी आहे ती काय करायची आहे, ऑब्झर्व करायची आहे.
अँड एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन द कॉम्पोनंट्स. याच्यामध्ये जे कॉम्पोनंट्स दाखवले तर बेसिकली तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल कॉम्पोनंट्स काय. ओके, सो या ठिकाणी ग्रास गवत आहे, ते डायरेक्ट सनलाईट घेते आणि फूड प्रोड्यूस करते. ह्यात ग्रास जो आहे, सो हिअर द प्लांट्स और हे ग्रास शोन हिअर इज आर द प्रोड्युसर. दे आर इटन बाय द ग्रास होपर दीज प्लांट्स. इट इज इटन बाय द ग्रास होपर विच इज अ हर्बीवोर दॅट इज अ प्रायमरी कन्झ्युमर. इट डायरेक्टली फीड ऑन द ग्रास. हर्बीवोर्स आर इटन बाय कार्निवोर्स दॅट इज फ्रॉग. हर्बीवोर्स दॅट इज ग्रास होपर इट इज इटन बाय द फ्रॉग कार्निवोर्स द फ्रॉग. फ्रॉग्स आर इटन बाय द स्नेक दॅट इज दिस वन. इट इज प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर. ओके, दॅट इज फ्रॉग. इट इज इटन बाय द स्नेक. बोथ आर कार्निवोर्स बट ॲट अ डिफरंट ट्रॉपिक लेवल. बोथ दिस टू दॅट इज अ फ्रॉग अँड अ स्नेक बोथ आर द कार्निवोर्स. दे डू नॉट डिरेक्टली फीड ऑन द प्रोड्युसर. दे आर डिपेंड्स ऑन द प्रायमरी कन्झ्युमर और दिस ग्रास इट इज डिपेंड ऑन द सेकंडरी कन्झ्युमर. बट बोथ आर द कार्निवोर्स बट ॲट अ डिफरंट ट्रॉपिक लेवल. स्नेक आर इटन बाय द ईगल विच इज अन अपेक्स कार्निवोर. स्नेक इट इज इटन बाय ईगल दॅट वेअर ईगल इज अ अपेक्स कार्निवोर. डेड बॉडीज ऑफ कार्निवोर्स आर डिकम्पोज बाय डिकम्पोजर्स अँड न्यूट्रियंट्स आर रिटर्न बॅक टू द एअर वॉटर सॉइल. इट टर्न दीज न्यूट्रियंट्स आर ॲब्सॉर्ब बाय द प्लांट्स. ओके, सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन दीज डिफरंट कॉम्पोनंट्स प्रेझेंट हिअर. या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या कॉम्पोनंटमध्ये रिलेशनशिप आपल्याला दिसते. या ठिकाणी हा प्रोड्युसर आहे जो डायरेक्ट सनलाईटचा वापर करतो. जे काही कॉम्पोनंट आहेत एअरमधले सॉईलमधले ह्यांचा वापर करतो आणि फूड प्रोड्यूस करतो. याच्यावरती हा प्रायमरी कन्झ्युमर डिपेंड आहे. हा डायरेक्ट हा गवत वगैरे खाईल. या प्रायमरी कन्झ्युमरवरती हा सेकंडरी कन्झ्युमर डिपेंड आहे. फ्रॉग जो ह्या ग्रास होपरला खाईल, फ्रॉगला स्नेक खाईल. आता या ठिकाणी फ्रॉग आणि स्नेक हे दोन्हीही सेकंडरी कन्झ्युमर आहे किंवा याला सेकंडरी हा टर्शरी कन्झ्युमर झाला. ओके, पण यांच्या ट्रॉपिक लेवल वेगवेगळे आहेत. ही एक ट्रॉपिक लेवल आहे जी ही फर्स्ट हा प्रोड्युसर आहे. ही सेकंड ही थर्ड ट्रॉपिक लेवलला आहे. हा फोर्थ ट्रॉपिक लेवलला. या ठिकाणी ईगल जो आहे हा एपेक्स कन्झ्युमर आहे की हा कुणालाही होऊ शकतो. या ठिकाणी हा स्नेकलाही होऊ शकतो, हा फ्रॉगलाही होऊ शकतो. हा एपेक्स कन्झ्युमर आहे, याला कुणीही खात नाही. पण याचे याची डेथ झाल्याच्यानंतर याचे जे डेड बॉडीज आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज करतील आणि याच्या बॉडीमध्ये जे लॉक झालेले जे न्यूट्रियंट्स आहेत हे लॉक झालेले न्यूट्रियंट पुन्हा एकदा हवेमध्ये, मातीमध्ये, पाण्यामध्ये येतील आणि तिथून ते परत एकदा या फूड चेनमध्ये, या वेगवेगळ्या माध्यमामधून परत एकदा ह्या फूड चेनमध्ये येतील आणि ही फूड चेन या पद्धतीने परत एकदा कंटिन्यू होईल. ओके, सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन दिस कॉम्पोनंट. Now construct the four chains like the one shown in figure 7.1. ओके, तर अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फूड चेन आहेत ह्या तुम्हाला एक करून बघायच्या आहेत. अशा प्रकारच्या चार फूड चेन तुम्ही कन्स्ट्रक्ट करा. तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही त्या कन्स्ट्रक्ट करा. नाव इंटरॅक्शन गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर, कन्झ्युमर्स अँड सॅप्रोफाइट. देअर इज अ डेफिनाइट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड द फूड चेन. So such a interaction goes on continuously between the producer, between the consumer and between the saprophytes. Okay, so there is a definite sequence one after the another of this interaction which is called as a food chain. हा जो काही डेफिनेट सिक्वेन्स आहे की ग्रास होपर नंतर डायरेक्ट फ्रॉग नाही किंवा सॉरी ग्रास नंतर डायरेक्ट फ्रॉग नाही, ग्रास नंतर स्नेक नाही, ग्रास नंतर ईगल नाही, एक सिक्वेन्स आहे. ग्रासच्या नंतर ग्रास होपर, त्याच्यानंतर फ्रॉग, फ्रॉग नंतर स्नेक, स्नेक नंतर ईगल, ईगल नंतर डिकम्पोजर. सो दिस स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन दिस कॉम्पोनंट इट इज कॉल्ड एज अ फूड चेन. ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4, 5 और मोर लिंक्स. प्रत्येक चेनमध्ये 4, 5 किंवा मे बी अधिक लिंक त्याच्यामध्ये असू शकतात. अँड इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन दॅट आर interconnected at various level, thus a food web is formed. Okay, so basically एक आयडिया या ठिकाणी अशी आहे की ही एक फूड चेन झाली. या एका फूड चेनमध्ये प्रत्येक वेळेस 3 किंवा 4 कॉम्पोनंट असतील. आता या ठिकाणी एक प्रोड्युसरपासून जर आपण कन्सिडर केलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि हा शेवटचा कॉम्पोनंट 6 कॉम्पोनंट आहेत.
प्रत्येक वेळेस सहाच कॉम्पोनंट असतील असं नाही, याच्यापेक्षाही जास्त कॉम्पोनंट जे आहेत ते कॉम्पोनंट त्या ठिकाणी वाढू शकतात. किंवा ही एकच लिंक असेल असं नाही की अशा अनेक लिंक आपल्या एका इकोसिस्टीममध्ये व्हेरियस लिंक आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर, अशा अनेक लिंक एकमेकाशी इंटरकनेक्टेड झाले. ओके, सो या अशा इंटरकनेक्शनमुळे अनेक लिंक एकत्र कनेक्ट झाल्यामुळे दे फॉर्म अ फूड वेब. याच्यामुळे एक फूड वेब म्हणजे एक जाळं जे आहे या अन्नसाखळीचं तयार होतं. कसं तयार होतं ते आपण याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे. ओके, त्याच्या आधी एक तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी दिला, यूज युअर ब्रेन पॉवर एक्सप्लेन द फूड चेन ऑफ व्हेरियस इकोसिस्टीम विच यू हॅव स्टडीड लास्ट इयर. मागच्या वर्षी तुम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन ज्या स्टडी तुम्ही अभ्यासल्या होत्या त्या तुम्हाला या ठिकाणी काय करायच्या एक्सप्लेन करायच्या. एक उदाहरणादाखल मी एक फूड चेन तुम्हाला या ठिकाणी सांगतो की फॉर एक्झाम्पल ग्रास जो प्रोड्युसर आहे, रॅट, समजा गवत गवताचं जे धान्य वगैरे आहे ते उंदरांनी खाल्लं, सो रॅट हा हर्बीवोर्स आहे. रॅटला स्नेक खाईल, स्नेक हा याचं कार्निवोर आहे. स्नेकला ईगल खाईल, ईगल हा पण या ठिकाणी काय कार्निवोर आहे, अपेक्स आहे, अपेक्स कार्निवोर. ओके, सो अशा ज्या तुम्ही मागच्या इथे शिकले असतील ज्या तुम्हाला आठवत आहे तशा प्रकारच्या फूड चेन तुम्ही या ठिकाणी सांगायच्या. ओके, हा तुमच्यासाठी क्वेश्चन इथे दिलेला आहे. ओके, पुढचा भाग बघू. अन ऑर्गॅनिझम मे बी द प्रे फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. फॉर एक्झाम्पल अन इन्सेक्ट फीड अपॉन लीव्स ऑफ व्हेरियस प्लांट बट द सेम इन्सेक्ट इज द प्रे फॉर डिफरंट ॲनिमल्स लाईक फ्रॉग, वॉल लिझार्ड, बर्ड्स एटसेट्रा. इफ दिस इज टू बी शोन इन अ फिगर इट विल फॉर्म अन इंट्रिकेट वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन. सच अन इंट्रिकेट नेटवर्क इज कॉल्ड अ फूड वेब. ओके, सो एज वी ऑलरेडी डिस्कस दॅट देर आर अ मेनी फूड चेन प्रेझेंट इन अन इकोसिस्टीम अँड दिस डिफरंट फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. वाय दिस फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर? Because one living organism, it may be the prey for many other organisms. Okay, for example, an insect. This insect, it is feed upon the leaves of the various plant. We cannot say that this insect only feed on this particular plant or a particular leaves. It may be feed on the various plants. But this same insect, it is a prey of a different animals like a frog, like wall lizard, like bird. So every time if you take an example of this plant, that insect, then every time this primary secondary consumer, it may be different. Sometimes it may be a frog, it may be a wall lizard, it may be a bird. Okay, so we have a various food chain in an ecosystem. Okay, so if this will be shown in a form of a figure, then it will form an intricate web instead of a linear food chain. एक सरळ लिनियर फूड चेनच्या ऐवजी या ठिकाणी एक अतिशय गुंतागुंतीचं जाळं असं आपल्याला दिसून येईल. सच अ इंटरकेट नेटवर्क इट इज कॉल्ड ॲज अ फूड वेब. ओके, सो जनरली फूड वेब्स आर फाउंड एव्हरीवेअर इन द नेच. निसर्गामध्ये हे फूड वेब सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी एक उदाहरण बघा. इथे एक चित्र दाखवलं आहे 7.2 व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम या ठिकाणी दाखवलं आहे. याचं एक फूड वेब तुम्हाला तयार करायचं आहे. याच्यामध्ये कुठलेही ॲरो वगैरे दाखवलेले नाही. तर आता या ठिकाणी बघा, इथं एक प्लांट दाखवलं आहे ग्रास. हे ग्रासवरती जो आहे तर ग्रास होपर जे आहे ते ग्रास होपर या ग्रासवरती जगतील. हे ग्रास होपर जे आहे ते हे गवत वगैरे खातील. असं नाही की हा ग्रास होपर फक्त गवतच खेळ, हा जो ग्रास होपर आहे हा हे जे काही प्लांट आहे या प्लांटचे लीव्स पण खाऊ शकतो. बरोबर, हां. तर या ग्रास होपरला कोण खाणार? या ग्रास होपरला जो या ग्रास होपरला या ठिकाणी हे जी काही स्पॅरो चिमणी वगैरे जे दाखवली आहे ही या ग्रास होपरला खाऊ शकते. बरोबर, पण ही जी असणारी ही जी काही चिमणी आहे ही फक्त एकच नाही, ती या ठिकाणी काही झाडाचे वनस्पतीचे जे दाणे वगैरे जे आहेत ते पण खाऊ शकते. ओके, आता हा जो काही ग्रास ओपर आहे हा ग्रास ओपर जसं या गवतावरती वगैरे जगतो आहे तशी या ठिकाणी असणारी जी खारुते वगैरे जी आहे ही सुद्धा इकडची असणारी जी गवत आहे स्क्वॅरल जी आहे ती इकडच्या गवतावरती झाडावरती वगैरे ती पण जगणार आहे. ओके, इथं हा रॅबिट आहे ससा हा सुद्धा एक गवत खाऊ शकतो. हा जो काही ससा आहे हा ससा या ठिकाणी एकापेक्षा जास्त जणांचं भक्ष्य आहे. हरिण जे आहे हरिणसुद्धा या ठिकाणी असलेले गवत करू शकतो. म्हणजे एकापेक्षा जास्त प्राणी आहेत जे या ठिकाणी या गवतावरती जगतात आणि ते प्राणी एकापेक्षा जास्त प्राण्यांना त्या स्वतःवरती जगू देतात.
म्हणजे या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे काही प्राणी आपल्याला दिसत आहेत यांच्यासाठी सुद्धा हे भक्ष वेगवेगळे भक्ष आहेत. या ठिकाणी जर का एखादा फॉक्स कोला वगैरे दाखवला तो हरणाची शिकार करू शकतो, तो ससा वगैरे सुद्धा खाऊ शकतो, किंवा तो या ठिकाणी झेब्रा वगैरे जो आहे, म्हणजे अनेक प्रकारचे प्राणी आहेत की जे एकमेकांचे साठी अन्न आहेत आणि ते एकापेक्षा जास्त प्रकारच्या अन्नावरती अवलंबून आहेत. यांची जर का एक चेन तयार करायची की एक सरळ जाळ एक वेब तयार होईल ज्याला आपण या ठिकाणी फूड वेब असं म्हणतो. ओके, तर या डायग्राममध्ये आहेत इथं आपल्याला काही विचार बघा. मेक अ लिस्ट ऑफ द व्हेरियस कंझ्युमर सिस्टीम अराउंड यू अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, वी हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ द व्हेरियस कंझ्युमर्स ऑफ इकोसिस्टीम. वेगवेगळ्या इकोसिस्टीमचे जे कंझ्युमर आहेत त्याची एक आपल्याला यादी करायची आहे आपल्यासोबत आल्यासाठी अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि मोड ऑफ न्यूट्रिशननुसार आपल्याला ते काय करायचे क्लासिफाय करायचे. फॉर एक्झाम्पल जसं की उदाहरणार्थ प्लांट, प्लांट हे प्रोड्युसर आहे, ग्रास ओपर आहे इथं बघा, इथं ग्रास ओपर दिला आहे हा कन्झ्युमर आहे, तो प्रायमरी कन्झ्युमर आहे. ओके, फंगाय किंवा बॅक्टेरिया दीज आर सॅप्रोफाइट. ओके, देन फंगाय किंवा बॅक्टेरिया दीज आर डिकम्पोजर्स. ओके, सो या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मोड ऑफ न्यूट्रिशननुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या सभोवताली एखाद्या इकोसिस्टीममध्ये आपल्याला दिसून येतो. पिक्चर्स ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आर गिव्हन इन द फिगर 7.2. कन्स्ट्रक्ट अ फूड वेब फ्रॉम दोज पिक्चर. या पिक्चरच्या साहाय्याने एक फूड वेब कन्स्ट्रक्ट करायचं, म्हणजे मी तुम्हाला आत्ता जे सांगतो आहे की जसं तुम्हाला असं ॲरो दाखवायचा, जसं की ग्रास होपर, ग्रास जो आहे त्याच्यावरती ग्रास होपर फीड करतो तो जगतो आहे, याच्यावरती रॅबिट पण जगणार आहे, याच्यावरती हरिण पण जगणार आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ते दाखवायचे. फॉर एक्झाम्पल इथं हरिण जे हे प्रे आहे कोणाचं आहे, फॉक्सचा पण आहे, हरिण जे ते प्रे आहे इथं टायगरचा पण आहे, टायगर जो आहे तो मंकी जो आहे त्यालासुद्धा या ठिकाणी खाऊ शकतो. सो या प्रकारे तुम्हाला ते इथं दाखवायचे. ओके, तर एक तुम्हाला ते फूड वेब त्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तुम्ही पुस्तकावरती कन्स्ट्रक्ट केलं चालेल. ओके, ते कम्प्लीट झाल्यानंतर इथं काही क्वेश्चन आहेत. इज द नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन फूड वेब फिक्स्ड. या फूड वेबमध्ये असणारे जे कन्झ्युमर आहेत त्यांची जी संख्या आहे त्यांची संख्या फिक्स आहे का? ऑब्व्हियसली नो. कसे कन्झ्युमरची संख्या कशी फिक्स नाही आहे, म्हणजे तो सेकंडरी कन्झ्युमर आहे का तो टर्शरी कन्झ्युमर आहे का त्याच्या पुढं त्याचा नंबर जातो हे तुम्हाला सांगता येत नाही. ओके, त्याची संख्या प्रत्येक वेळेस बदलत राहते. नाऊ नेक्स्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन अन इकोसिस्टीम इफ ओनली वन टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इन इट फॉर्म्स द फूड फॉर सेव्हरल डिफरंट कन्झ्युमर्स इन द इकोसिस्टीम. ओके, जर काय होईल की फक्त एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो एकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा अनेकांची भूक भागवण्यासाठी, म्हणजे एकच भक्ष असेल, प्रत्येकाचं भक्ष एकच असेल, असं जर झालं तर काय होईल? सो बॅलन्स इन द नेचर ऑफ इकोसिस्टीम विल बी लॉस्ट ड्यू टू दिस दॅट स्पेसिस बिकम एक्स्टिंक्ट. जर सगळ्यांचं भक्ष जर एकच असेल, म्हणजे हे जे काही ग्रास ओपर आहेत हे जर का एकसारख्या गवतावरती जर जगत असेल तर सगळे ग्रास ओपर त्याच गवतावरती तुटून पडतील आणि ते गवतच राहणार नाही. ओके, फक्त तेवढंच गवत सतत संपत राहील. सो असेल, वाय इज द बॅलन्स ऑफ इक्विलिब्रियम नेसेसरी इन अ फूड वेब. फूड वेबमध्ये हा इक्विलिब्रियमचा जो बॅलन्स आहे हा का महत्त्वाचा आहे. ओके, सो हा बॅलन्स कशासाठी महत्त्वाचा आहे? एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अन इकोसिस्टीम ऑर एव्हरी इकोसिस्टीम परफॉर्म बोथ दीज जॉब्स अँड मेंटेन बॅलन्स. दॅट इज द हेल्थ ऑफ अन इकोसिस्टीम इज जज बाय द इफिशियन्सी इन डुईंग दीज जॉब. एव्हरी इकोसिस्टीम इज अ युनिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ सिग्निफिकंट ऑर्गॅनिझम. इट हॅज अ स्पेसिफिक सिस्टीम ऑफ मॅनेजिंग फ्लो ऑफ एनर्जी अँड न्यूट्रियंट्स. सो ॲज मेनी ॲज ट्रॉपिक लेवल्स आर प्रेझेंट इन अन इकोसिस्टीम वी कॅन से दॅट दिस इकोसिस्टीम इज अ हेल्दी इकोसिस्टीम. सो देर आर सो मेनी ऑप्शन्स फॉर एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू फीड अपॉन. ओके, द मोर अँड मोर इकोसिस्टीम डायव्हर्सिटी मोर विल बी इट्स कॅपॅसिटी टू कीप एनर्जी अँड न्यूट्रियंट्स फ्लोईंग. सो दॅट्स वाय दिस इक्विलिब्रियम इज नेसेसरी, दॅट नंबर ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मस्ट बी मेंटेन इन इच अँड एव्हरी काइंड ऑफ अ इकोसिस्टम. ओके, सो दॅट्स इज आजच्या तासामध्ये एवढं आपण दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट याच्यामध्ये बघितले, फूड चेन आणि फूड वेब. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये आपण एनर्जी पिरॅमिड आणि हे ट्रॉपिक लेवल काय असते आणि ती कशा पद्धतीने
एनर्जी ट्रांसफर होते हैं। ओके, थैंक यू सो मच। आज इतना, ओके।